टोल माफीमुळे टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी सध्या फुटल्याचं चित्र आहे। मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्यावरून हलक्या वाहनांना विना टोल सोडण्यात आलंय। दरम्यान टोल माफीवरून हा श्रेयवाद सुद्धा आता सुरू झालाय। टोल नाका परिसरामध्ये मनसे भाजप आणि एकूणच महायुतीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। राज्य सरकार ने काल महत्त्वाचे काय निर्णय घेण्यात आले, मात्र त्यातला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे टोल मुक्ति। हाँ, मी सध्या टोल नाक्यावर पाहू शकता एन काल रात्री 12 वाजल्यापासून टोल मुक्ति करण्यात आले। जे हलकी वाहन आहेत त्यांना टोल मुक्ति करण्यात आले आहे, त्याचा परिणाम देखील तुम्ही पाहू शकता। जे सकाळच्या सुमारास जे ट्रॅफिक होते जे चाकरमध्ये कामाला येते त्यांना इथे तासन तास उभं राहायला लागत होतं, रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं। जोपर्यंत टोलच्या पुढे येत नाही तोपर्यंत त्यांना रांगेत उभं राहावं लागत, मात्र आता कुठेतरी हे टोल मुक्ति केल्यापासून त्यांना जे ट्रॅफिक आहे त्याला सामोरे जावे लागत नाही आहे। गाड्या आहेत त्या सर्रासपणे निघून जाताना आपल्या पाहायला मिळतात। एकीकडे तुम्ही पाहू शकता बॅनरबाजी देखील इथे करण्यात आलेली आहे। भाजप असेल, महायुती असेल किंवा मनसे असेल, त्यांच्याकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। नक्की हे श्रेय कोणाचं त्याच्यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे। तुम्ही पाहू शकता की एक सेपरेट लेन आहे ते इथे करण्यात आलेली आहे। त्या लेन मधनं जे हलकी वाहन आहे त्यांना सोडण्यात आलेलं आहे, मात्र जे अवजड वाहन आहे त्यांना मात्र दुसरी लेन करण्यात आलेली आहे। आता मागचं जे ट्रॅफिक आहे त्याला देखील सुटकारा मिळालेला आहे। मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।